धन्यवाद। आजा ठिकाणी निसर्गरम्य अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट जांभवडे आणि या जांभवड्यामध्ये नामांकित आणि खरोखर नावारूपाला आलेली अशी वाघभिळवाडी आणि या वाघभिळवाडीमध्ये बघा दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरामध्ये प्रति वर्षाप्रमाणे दत्त जन्माचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करून आज दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम होते आणि आज खास लोक आग्रह असतो आमने सामने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करून आम्हा तीन बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलं। प्रथमता ज्यांचं सुश्राव्य असं भजन झालं मूर्ती लहान कीर्ती महान असे सन्माननीय आमच्या भोंड्याची शान हेमंतजी तेलीबुवा। मी स्वतः मुक्काम पोस्ट खांबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि सत्या वास्तव्य डोंबवणीमध्ये राहणार व संजय पवार आणि माझ्यानंतर ज्यांचं भजन होणार आहे ते सन्माननीय आदरणीय भजन सम्राट भाऊ प्रवीणजी सुतार भाऊ या तिन्ही भाऊंना या ठिकाणी आमंत्रित केलं। त्याबद्दल प्रथमतः या वाघभिळवाडी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो। या मंडळातील सर्व पदाधिकारी मान्यवर महिला वर्ग बालगोपाळ या सर्वांचे आभार मानून आम्हाला फोनद्वारे ज्यांनी सम्य आदरणीय आमच्या डोंबवणीची शान भरतजी सुर्वे साहेब यांच्या सन्माननीय बाळकृष्णजी सुर्वे साहेब यांचे आभार मानून सन्माननीय सुभाषजी सुर्वे साहेब यांचे आभार मानून या ठिकाणी बघा योगेशजी पंचाळ भाऊ उपस्थित असतील त्यांचे आभार मानून या ठिकाणी या डबलबारीच्या निमित्ताने नामवंत भजनी बुवा नामवंत बकवास वादक दशावतारी कलावंत इतर क्षेत्रातील कलावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी ज्यांचा अतिशय उत्तम असं साऊंड लाभलाय ते पटेल साऊंड सर्व्हिस यांचेही आभार मानतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग आहेत त्यांचे आभार मानून नमस्कार करू। आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल परत एकदा वाघभिळवाडी ग्रामस्थांचा आभार मानून या आमने सामने डबल बारी भजनाच्या तिरंगी सामन्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज जय महाराज। व खरोखरच अतिशय उत्तम भजन केलं एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे आणि टाळ्या वाजायला ते दोन फायदे होत एक तर थंडी आमका वाजते म्हणजे तुमका त्रिला असणार त्यामुळे थंडी पण पळत आणि आमचा उत्साह पण वाढत। त्यांनी सांगितलं नाही मी लहान होय पण लहानावर जाऊ नका सचिन तेंडुलकरने सुद्धा 16 वर्षी बॅट हातात घेतला नव्हती वा तुम्ही लहान असलात तरी आमची शान आहेत हे सांगतो म्हणून लहान बीन काय म्हणू नका। आणि कला क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र याच्यामध्ये कोण लहान नाही कोण मोठं नसतं नाही काय कारण हे रणांगणच असं आहे कारण रणांगणावर उतरल्यानंतर काय होईल काय सांगता येत नाही का। धन्यवाद अतिशय सुंदर भजन केलं बुवा आता पुढचा काय करशात त्या माका नाही माहिती आहे कारण तुम्ही पण सांगितलात हे दोघे चांगले होत पण नंतर सांगतोय म्हणून माका कोडा पडला म्हणजे नक्की आमची तारीफ केला नाही की काय सांगणार देव जाणे परमेश्वरात माहिती। खरोखरच भजनाबद्दल वाद नाही अतिशय सुंदर भजन केलात
आता पुढचं उत्तरार्थ काय असतं तो परमेश्वराक माहिती असो, पण मजाही नक्कीच येणार. जरी यांनी माझ्या दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही तरी चालत, पण मी माझी जी काय क्वालिटी आहे ती मी नक्कीच देऊन जाणार या ठिकाणी. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन. गर्दी नसली तरी दर्दी भजन रसिका ये तो जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे, कारण या थंडीच्या दिवसात कोणी सांगितल्याप्रमाणे आम्ही पैसे घेतलं तरी बाहेर पडू भीती वाटतं, आणि तुम्ही पैसे म्हणजे या ठिकाणी श्रवण करण्यासाठी येतात, तुमचे लाख लाख आभार, कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे, नाहीतर आमचं काय उपयोग नाही. वो किती गायला आणि किती खयाल काय 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 मारला तरी काय कोण नाही. तुम्ही घरात गेलास ना की आमक बंद करू झाला, पण तुमच्यावर सगळं आहे. असो थोडक्यात, कारण तिन्ही बुवांचे कार्यक्रम व्हायला पाहिजे, बुवा मगापासून म्हणतात माका गजर काय वाटणार नाही, तुमका 100% देणार, मी 10 मिनिटात गजर आटपीन बुवा, पण तुमच्याकडे म्हणून देणार. आज मी मुंबईवर नाही गेले ती खास तुमच्या दोघांचं भजन ऐकू, आणि खरोखर तुमची ख्याती ऐकली मनापासून सांगते. तुम्ही राखून ठेवलाच सांगताना, पण मी मनापासून सांगते, जे मी सांगते ना ते मनापासून सांगते. तुमचं भजन ना माका लय आवडतं बुवा, अतिशय सुंदर. माका काही बोलू नका, नाहीतर तुम्ही त्या आधी मधी सांगितलं ना चांगले आहेत, पण नंतर सांगतो तो माझ्या काळचा धज झाला, म्हटलं हे काय ते काहीतरी गुपित आहे. असो सुरुवात करूया नामस्मरणाला. बुवानी सांगितलं नामस्मरणाचं महत्व सांगितलं, कारण बुवानी सांगितलं बघा मनुष्य प्राणी